नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मीन राशीमध्ये जे गुरुचं भ्रमण होणार आहे त्याचा परिणाम धनु लग्नाच्या कुंडल्यावर वर्त, कुंडलीवरती नेमकं कशा प्रकारे होईल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्ट्या या चॅनलद्वारे मेष लग्नापासून ते मीन लग्नापर्यंत सर्व जे बारा लग्न आहेत या सर्व बारा लग्नाकरता मीन राशीमध्ये गुरुचे जे भ्रमण आहे त्याचा परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील या संदर्भातले व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आपण त्याचा आनंद जरूर घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मीन लग्नाकरता धनु लग्नाकरता मीन राशीमध्ये होणाऱ्या गुरुचं जे परिणाम असतील हे नेमके कशा प्रकारचे असतील तर सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे धनु करता जो गुरु आहे हा गुरु महत्वपूर्ण असा शुभ ग्रह होतो अर्थात तो धनु अर्था लग्नाचा स्वामी आहे आणि चतुर्था चतुर्थेश सुद्धा आहे आणि तो चतुर्थ स्थानामधून स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करतोय तिथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे गुरुचं जे भ्रमण असतं हे भ्रमण चतुर्थ अष्टम आणि बेय किंवा बारा स्थानामधून होणारं हे शुभ फलदायी मानलं जात नाही मात्र इथे गुरु स्वतःच्या राशीमधून चतुर्थामधून भ्रमण करत असल्यामुळे थोडंसं संमिश्र स्वरूपाचं जे भ्रमण आहे किंवा अनुभव तुम्हाला येऊ शकतात मग ते कोणत्या प्रकारचे असतील त्या संदर्भातली चर्चा करू जसं की चतुर्थात होणारं जे गुरुचं भ्रमण आहे हे तुमच्याकरता तुमचे जे फॅमिली आहे किंवा त्या कुटुंबातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर तुमचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात चांगले झाल्याचे दिसून येतील गेल्या काही वर्षामध्ये जसं गेल्या काही महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की तुमच्या आणि तुमच्या घरातले व्यक्ती असेल त्यांच्यामध्ये नातेसंबंध मनावे तेवढे नॉर्मल नव्हते थोडंसं त्याच्यामध्ये तणाव आला होता आणि असं पण पाहिलं तरी तुमचं जे लग्न आहे म्हणजे लग्न आहे या व्यक्ती असं ते व्यक्ती घरामध्ये जास्त रमत नाही घराच्या जा बाहेर जास्त रमतात आणि समाजामध्ये यांची इमेज खूप चांगली असते घरातल्या व्यक्तींशी तेवढंच जमत नाही तेवढंच पटत नाही अगदी वाद किंवा भांडणं होणं इथपर्यंत नाही परंतु ती जे आपण म्हणतो सूत जुळणं किंवा वेवलेत जुळणं हा प्रकार तसा काही होत नाही मात्र लक्षात घ्या हे जे गुरुचं प्रमाण आहे त्या दृष्टीने खूप शुभफलदायी Right. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्हाला स्वतःची वास्तू वगैरे घ्यायची असेल घर घ्यायचं असेल तर त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण काही गोष्टी घडतील किंवा त्या संदर्भातल्या काही गोष्टी किंवा त्या संदर्भातले परिणाम तुम्हाला दिसून येतील एकंदरीत स्वतःचं घर होणं हा प्रकार किंवा त्या संदर्भातली संधी तुम्हाला या दरम्यान होऊ शकेल येऊ मिळू शकेल अर्थात हे जे गुरुचं भ्रमण आहे गुरु गुरुचं दिनांक चौदा एप्रिल दोन हजार बावीस पासून ते बावीस एप्रिल दोन हजार तेवीस पर्यंत असणार चतुर्थ स्थानामध्ये म्हणजे या दरम्यान तुम्हाला स्वतःचं घर घेणं हा प्रकार किंवा ही या संदर्भात संधी मिळू शकेल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये काही नवीन रिनोवेशन करायचं असेल तरी सुद्धा हा कालावधी किंवा हा जो गुरुचा असलेलं घर विकायचं असेल काही कारण असतं तर त्यासाठी सुद्धा चांगल्या गोष्टी किंवा त्या संदर्भातलं सुद्धा चांगले वातावरण वगैरे निर्मिती होईल एकंदरीत गृहसौख्य आणि घराच्या प्रत्यक्ष घराच्या संदर्भातले ज्या गोष्टी असतील त्या गोष्टीकरता हे जे गुरुचं भ्रमण चतुर्थ स्वतःच्या राशीमध्ये आहे ते तुमच्यासाठी शुभ फलदायी असं असणार आहे त्याचप्रमाणे हा जो गुरु आहे हा गुरु पंचमदृष्टीने तुमच्या आठव्या स्थानाला पाहतो आहे इथे थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे जर का तुम्ही कुठल्या शारीरिक व्याधीने त्रस्त असाल जर का तुमची काही मेडिकल हिस्ट्री असेल तर त्या संदर्भातले काही गोष्टी ह्या डोकं वर शकू शकतील किंवा त्या संदर्भातली काही लक्षणं तुम्हाला या दरम्यान दिसू शकतील तर त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे याच्यामधला चांगला भाग किंवा शुभ फलदायी म्हणा हवा तर हा भाग असा राहील की जर का तुम्ही कुठल्याही असामाजिक मार्गाने पैसे कमावत असाल तर हा जो गुरुचा भ्रमण आहे गुरुचं अशा प्रकारचे जास्तीत जास्त सोर्सेस तयार करू शकेल किंवा त्या प्रकारे तुम्हाला चांगल्या प्रकारचा धन मिळू शकेल अर्थात हे मार्ग अर्थातच चांगले नाहीत पण बऱ्याच काही व्यक्ती या संदर्भामध्ये बऱ्याचशा कार्यशाली असतात तर त्यांच्याकरता हा कालावधी शुभ फलदायी असा असणार आहे त्याचप्रमाणे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचा विवाह झालेला असेल तर तुमचे इन लॉस किंवा सासरकडच्या नातेसंबंध सुद्धा बऱ्याच प्रमाणात सुधारतील त्यांच्या बरोबर त्यांच्याकडून तुम्हाला काही लाभ वगैरे सुद्धा मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील त्यामुळे एकत्रित संमिश्र सम्... सम्... अशा स्वरूपामध्ये जे अनुभव आहेत हे तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील त्याचप्रमाणे हा जो गुरु आहे चतुर्थातला हा सप्तम दृष्टीने तुमच्या सातव्या तुमच्या दशम स्थानाला पाहतो आहे हा जो कालावधी हा कालावधी तुम्हाला कार्यकर्तृत्वाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा राहील ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणच्या व्यक्तींकडून तुम्हाला शाबासकी मिळेल तिकडे जे वरिष्ठ असेल त्यांच्याकडून तुमचं कौतुक होईल होईल तर त्या दृष्टीने तुमच्या कामाचं चीज झाल्यासारखं तुम्हाला वाटेल तर लक्षात घ्या त्या दृष्टीने तो हा जो एक अनुभव आहे तुमचा आत्मविश्वास धुनावणारा असेल त्याचप्रमाणे जर का तुम्हाला नवीन नोकरी शोधायची असेल किंवा नवीन नोकरी करायची असेल तर त्याकरता सुद्धा नोकरीच्या नवी संधी मिळ मिळणं त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याकरता व्यवसाय वाढवणं मोठं करणं या संदर्भामध्ये चांगल्या गोष्टी किंवा चांगल्या संधी तुम्हाला या वर्षामध्ये नक्की मिळतील एकंदरीत करिअरच्या संदर्भात कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये हा जो कालावधी आहे हा कालावधी तुमच्यासाठी शुभ फलदायी असा असणार आहे त्यानंतर हा जो चतुर्थातला शुक्र आहे चतुर्थातला जो गुरु आहे हा गुरु नवम दृष्टीने तुमच्या वेयसनाला पाहतोय तर इथे सगळ्यात महत्वाची चांगली गोष्ट अशी की ज्या व्यक्ती बाहेरगावी जाण्याच्या इच्छुक आहेत किंवा अॅब्रॉड ज्याला म्हणतो किंवा फॉरेन टूर किंवा कुठल्याही संदर्भातल्या त्यांच्याकरता हा कालावधी अतिशय चांगला राहील बऱ्याच वेळेस विद्यार्थी वर्ग असतात त्यांना बाहेर जायचं असतं किंवा काही व्यक्तींना त्यांच्या कार्यक्षेत्राशी संबंधित किंवा करिअरच्या संदर्भात का बाहेर असतात काही व्यक्तींना अन्य काही कारणानिमित्त बाहेर का जायचं असं तर त्यांच्याकरता हा कालावधी खूप चांगला राहील किंवा उपयुक्त राहील तुम्हाला याच्या संदर्भातल्या चांगल्या संधी येतील आणि बाहेरगावी जाणं हा प्रकार किंवा ही संधी तुम्हाला या दरम्यान तुम्हाला निश्चित प्रकारे मिळू शकेल आता इथे दुसरी जी गोष्ट आहे या दुसऱ्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील लोन घेणं हा जो प्रकार आहे हा प्रकार या कालावधीमध्ये होऊ शकतो अर्थात आज हे जे गुरुची दृष्टी आहे तुमच्या व्यसनार्थी हे तुम्हाला लोन मात्र इझिली देऊ शकेल परंतु या पुढचं जी गोष्ट आहे ती महत्वाची आहे लोन जरी तुम्ही घेतलं तरी ते लोन फेडायचं कसं या संदर्भातलं वेळापत्रक टाईमटेबल तुमच्याकडे तयार असणं गरजेचं आहे कारण लोन तर तुम्हाला मिळून जाईल पण ते लोन फेडायचं कसं हे महत्वाचं आहे कारण तुमचे जे लग्न आहे हे गोष्टी कधी कधी सिरियसली घेत नाही गांभीर्याने घेत नाही आणि जबाबदारी या जबाबदारीची जाणीव असणं हा प्रकार थोडासा कमी आहे तुमच्या लग्नाला म्हणजे समजा जर का तुम्ही एखादं लोन घेतलं मग ते लोन फेडायचं कसं कशा प्रकारे करायचं त्या संदर्भातला जो डिसिप्लिन लागतो हा डिसिप्लिन थोडासा कमी आहे तुमच्या लग्नामध्ये किंवा तुमच्या लग्न राशीमध्ये तर तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे आणि जर का अर्थातच तुम्ही ते लोन फेडू शकत असेल तर घेऊ शकाल घेऊ शकता ग्यूशक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ऑलरेडी जर का तुम्ही लोन घेतलेले असेल आणि त्याचे काही हप्ते थकलेले असेल किंवा त्या गोष्टी हो। पूर्णत्वाला होत नसेल तर तुमच्यासाठी धोक्याची घंटी आहे लक्षात घ्या कारण या कालावधीमध्ये ते जे डेप्ट आहे किंवा ते जे कर्ज आहे हे कर्ज जास्त वाढत जाऊन तुम्हाला त्याच्या त्रासदायक गोष्टींना तुम्ही सामोरं जाऊ शकाल तर त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील प्रकारे हे जो कालावधी आहे म्हणजे हा जो गुरुचा भ्रमणाचा कालावधी चतुर्थ स्थानामध्ये मीन राशीमध्ये चौदा एप्रिल दोन हजार बावीस पासून ते जवळजवळ जा बावीस एप्रिल दोन हजार बावीस मध्ये कालावधी इतर ग्रह कशा सुद्धा चर्चा करू जसं की शनी जो ग्रह आहे हा शनी ग्रह तुमच्या द्वितीय स्थानामधून भ्रमण करतो आहे तो साधारण एकोणतीस एप्रिलला तृतीय स्थानामध्ये भ्रमण करेल परत तो तेरा जुलैला हा परत वक्री होऊन तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करेल आणि अठरा जानेवारीला परत हा तृतीय स्थानामध्ये झाला म्हणजे द्वितीय तृतीय स्थानामधून हा जो शनी हा शनी वक्री मार्गे वक्री मार्गे होत राहील याचा संदर्भ साधारण तुम्ही थोडाफार अनुभव गेल्या एक दीड वर्षामध्ये घेतला असेल की पैशाच्या संदर्भात चंचन तुम्हाला भासली असेल ज्या मुक्त हसते तुम्ही पैशा खर्च करतात तसा प्रकार किंवा तसा अनुभव काही का तुम्हाला आला नसेल त्यामुळे पैशाची चणचण बसणं हा प्रकार तुम्हाला थोडासा आणखीन काही कालावधी करता सहन करायचा आहे अर्थात जो शनी तुमच्या तृतीय स्नामध्ये तुमचे कार्यक्षेत्राच्या संदर्भात किंवा तुमच्या मनात असलेल्या इच्छा तुम्ही स्वभावात ते पूर्ण करू शकला अर्थात तुमची जी लग्न असे दुसऱ्याकडून मदत घेणं तुम्हाला आवडत नाही तुमच्यामध्ये ऊर्जा प्रचंड आहे त्या ते बरेचसे कामं तुम्ही स्वतःच्या निमित्ताने ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात तशाच प्रकारचे काही अनुभव येतील परंतु तुमचे पैसे तुम्हाला अपेक्षेप्रमाणे न मिळाल्यामुळे थोडस हिरमुसलेपणा किंवा हो म्हणतो तर असा प्रकार काहीतरी अनुभव असेल तर तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट राहील ती म्हणजे मंगळाच्या संदर्भात मंगळ जो ग्रह आहे हा मंगळ ग्रह तुमच्या सहाव्या आणि सातव्या स्थानामध्ये वक्री अवस्थेत राहणार आहे दिनांक एकतीस एक, दिनांक एकतीस ऑक्टोबर पासून ते तेरा जानेवारीपर्यंतच्या कालावधीमध्ये तुमच्या सहाव्या आणि सातव्या स्थानामध्ये वक्री अवस्थेत राहणार आहे आता ह्याचे परिणाम नेमके कशा प्रकारचे मिळतील पहिला सगळ्यात महत्वाचा परिणाम मिळेल तुमच्या आरोग्याच्या संदर्भात आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे जर का तुम्ही कुठल्या व्याधीने त्रस्त त्रस्त असतात त्याचे लक्ष दिसेल आणि त्या लक्षणाकडे दुर्लक्ष तुम्ही तुमच्याकडून केला गेलात तर ही लक्षणं आणखीन वाढल्यासारखी जाणत येईल त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी सुद्धा ऑफिस पॉलिटिक्स सारख्या अनुभव काय तुम्हाला येऊ शकतात तर त्या ठिकाणी सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं तुमचे सहकर्मीच तुमच्या विरोधात काम करतील किंवा गुप्त शत्रू असल्याला आपण म्हणतो की ज्या व्यक्ती तोंडात ते फार चांगला बोलता येत आणि माग मागावून तुमचे ऋणा करतात अशा व्यक्तींचा अनुभव सुद्धा तुम्हाला येईल आणि तुमचं जे जन्मलग्न आहे थोडंसं ट्रस्टवरती आहे समोरच्यावरती विश्वास थोडंसं लवकर ठेवतं तर त्या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं जागरूक राहणं जास्त गरजेचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा हा मंगळ जास्त प्रमाणात बोलेल जर का तुमचा विवाह झालेल्या सुद्धा वैवागिक जोडीदारावरच्या नातेसंबंध मनावे तेवढे चांगले राहणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तिथे सुद्धा साधारण अशाच प्रकारचा अनुभव येऊ शकेल काही गोष्टीने गोष्टी वाढत जातील आणि त्यामुळे तुमच्या तुम्हाला अपेक्षित असा अनुभव त्याचा येणार नाही त्या सुद्धा थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर अतिशय धुवादार अशा प्रकारे किंवा फक्त आणि फक्त नशीबावरती सोडून सोडवून इन्व्हेस्टमेंट करू नका कारण त्याचे मेजर त्रास तुम्हाला या कालावधीमध्ये येण्याची शक्यता आहे तर या संदर्भामध्ये थोडी काळजी घेणं गरजेचं राहील साधारण हे होतं जे मीन राशीमध्ये गुरुचं भ्रमण तुम्हाला नेमकं कशा प्रकारे फलदायी होई होईल आणि त्याच दरम्यान इतरही ग्रह कशा प्रकारे फलद्रुपदी या संदर्भातली चर्चा आपण एक नवीन चॅनल लॉन्च केलेला आहे त्याचं नाव आहे कुंडली अभ्यास या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारच्या कुंडल्यामध्ये असणारे जे आडाखे आहेत ते कशा प्रकारे तयार होतात त्यामधे मागील तर्कबुद्धी कशा प्रकारे असते किंवा तार्किक विचार कसा करावा या संदर्भातली चर्चा केलेली आहे आणि या चॅनेलची जी लिंक आहे ती खाली कमेंट बॉक्समध्ये दिली जाईल त्या लिंकवरून जरी चॅनलवर जा तुमचे अभिप्राय सुद्धा कळवा त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्र ज्यांना शिकायचं आहे त्यांच्यासाठी ऑनलाईन ज्योतिषशास्त्राचे कोर्स आपण करणार आहोत सुरू करणार आहोत खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती जरूर तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा तुम्हाला त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आजचा जो व्हिडिओ हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष खट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद